डॉक्टर या डॉक्टर माने जे मराठीचे खरोखर अतिशय सुंदर कमेंटेटर आहेत त्यांना आमंत्रित करत आहोत व्यासपीठावर आम्ही. हॅलो 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 यावे मात्र स्ट्रेट मारलेला फटका उत्कृष्ट क्षेत्ररक्षण एकच चालू आहे सर. कल्याण वर्सेस कर्जत अतिशय उत्कृष्ट फटका डॉक्टर कुलदीप इंगोळे सर यांच्या बॅटमधून आणि स्ट्राईक रोटेट केलेला आहे डॉक्टर निलेश साळुंके फलंदाजीसाठी तयार. कर्जत वर्सेस कल्याण अतिशय रोमांचक सामना बदलापूर या ग्राउंडवरती. डॉक्टर निलेश साळुंके यावे मात्र उंच उडालेला फटका पाहूया झेल होतोय का नाही आणि सुटलेला आहे आणि एक अतिशय चांगलं जीवदान म्हणता येईल कर्जत या संघासाठी. डॉक्टर निलेश साळुंके यांचा झेल सुटलेला आहे स्वतः बॉलर यांच्याकडून. कॅचेस विन द मॅचेस या म्हणीप्रमाणे हा कॅच सुटलेला आहे कल्याण. कल्याण वर्सेस कर्जत पॉवर प्लेचं पहिलं षटक. यावेळी मात्र खोलवर गेलेला हा टप्पा आणि खेळून काढलेला आहे डॉक्टर निलेश साळुंके यांनी स्ट्रेट ड्राईव्ह परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पॉवर प्लेचं पहिलं षटक. या षटकाचा फायदा उठवता आला पाहिजे कर्जत या संघाला. यावेळी मात्र भिरकावून दिलेला आहे फाईन लेग या क्षेत्रामध्ये उतुंग असा षटकार डॉक्टर निलेश साळुंके यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला उतुंग षटकार. 9 वैयक्तिक धाव संख्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त आणि कर्जत या संघाची धाव संख्या आहे 9. हॅलो डीजे ऑपरेटर कृपया डगआउट मध्ये यायचं. एक माईक बंद आहे आपला. कृपया डीजे ऑपरेटर बॉलर नेम डॉक्टर विशाल सर आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. कर्जत वर्सेस कल्याण अतिशय रोमांचक स्थितीमध्ये हा सामना येऊन पोहोचलाय. हा सामना जो जिंकेल सलग दोन सामने जिंकले तर सेमीफायनलचं तिकीट पक्क आणि कर्जत संघ यासाठीच इथे लढतोय आपल्या फलंदाजीने की सेमीफायनलचं तिकीट पक्क करायचंय. ज्या पद्धतीनं फलंदाजी डॉक्टर कुलदीप इंगोळे सर डॉक्टर निलेश साळुंके शेवटचे 18 चेंडू शिल्लक या सामन्यामधील. यावेळी मात्र उंच ओढायलेला फटका परंतु क्षेत्ररक्षण अचूक. सिंगल धाव घेतलेली आहे. स्ट्राईक रोटेट केलेला आहे. जेव्हा तुम्हाला चौकार आणि षटकार येत नसतील तेव्हा सिंगल रोटेट करायचं आहे आणि स्ट्राईक रोटेट करायचं आहे आणि सिंगल काढायचे आहे. डॉक्टर निलेश साळुंके यावेळी मात्र उंच उडालेला फटका आणि यावेळी मात्र झेलबाद. 10 धावसंख्यावरती पहिल्या विकेटचं पतन कर्जत या संघाचा स्टार खेळाडू. सर कॅच कोणी पकडले? डॉक्टर अभिजित यांनी एक कॅच उत्कृष्ट कॅच म्हणता येईल या कॅचसाठी आणि हा टर्निंग पॉईंट आहे या मॅचचा. परंतु कर्जत या संघाकडे तगडी फलंदाजी असल्याने डॉक्टर वैभव गायकवाड मैदानात दाखल. उतुंग षटकारासाठी फार प्रसिद्ध डॉक्टर वैभव गायकवाड. आता रणनीती काय असेल ही पाहावी लागेल. डॉक्टर कुलदीप इंगोळे सर आणि वैभव गायकवाड मैदानाचा ताबा घेताना डॉक्टर वैभव
धाव संख्या 10 एक विकेट सामन्याचं दुसरं षटक चालू आहे आणि अतिशय चांगली गोलंदाजी लाइन आणि लेंथ वरती जर टप्पा ठेवला तर निश्चितच आपल्याला विकेट भेटू शकते हे दाखवून दिले या गोलंदाजाने। यावेळी मात्र चेंडू मिस, वाईडचा इशारा करतायत बॅट्समन परंतु अंपायर आपल्या निर्णयावरती ठाम। अतिशय उत्कृष्ट जो चेंडूचा वेग होतो त्या वेगाने थोडंसं चकवलेला आहे बॅट्समनला। सामन्याचं दुसरं षटक यावेळी मात्र स्ट्रेटला मारलेला फटका आणि उत्कृष्ट फिल्डिंग आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत या क्षेत्ररक्षकाने। अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग, फटका तोडीचा होता परंतु त्याच तोडीचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कल्याण या टीमकडून दाखवण्यात येतंय। धाव संख्या जाते 11, सामन्याचं दुसरं षटक। यावेळी मात्र थोडासा नो बॉल पडलेला आहे आणि फ्री हिट यावरती भेटणार आहे कर्जत या संघाला। आणि या फ्री हिटचा फायदा उठवतात की नाही हे पाहावं लागेल डॉक्टर कुलदीप इंगोळे सर, अतिशय स्फोटक फलंदाज म्हणून प्रसिद्ध डॉक्टर इंगोळे सर, रेडिओलॉजिस्ट फ्रॉम द नेरल। 12 या धावसंख्येवरती फ्री हिटचा सामना, स्लोअर वन केलेला आणि चकवलेला आहे बॅट्समनला, वेगामध्ये बदल केला आणि हा फ्री हिटचा जो फायदा होता तो उचलता आलेला नाही आहे डॉक्टर इंगोळे सरांना। काही हरकत नाही, क्रिकेटमध्ये चढ उतार येतच असतात। 12 धावा आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक दुसरा या षटकातलं। थोडस वैयक्तिक चर्चा करताना डॉक्टर गायकवाड, डॉक्टर इंगोळे सर, शेवटचे 13 चेंडू शिल्लक या सामन्यामधील आणि या 13 चेंडूमध्ये जास्तीत जास्त किती धावा कुठता येतील ते पाहता येईल। यावेळी मात्र यॉर्कर लेवलचा चेंडू खेळलेला आहे कार्पेट एरियामध्ये आणि सिंगल घेतलेली आहे आणि स्ट्राईक ठेवलेला आहे आपल्याकडे डॉक्टर इंगोळे सर यांनी। 2 ओव्हर समाप्त, 13 स्कोर कर्जत या संघाचा। थोडीशी धावसंख्या थोडीशी कमी वाटते कारण प्रतिस्पर्धी संघाला जर तुम्हाला एक मोठं आव्हान द्यायचं असेल तर धावाचा डोंगर उभारणं आवश्यक। आणि शेवटचे 12 चेंडूमध्ये कर्जत हा संघ किती धावसंख्येचा डोंगर उभा करतोय यावरती कल्याणचा मनसुबा हे फते होणार की नाही हे पाहावं लागेल। बॉलर्स नेम कृपया, बॉलरचं नाव सांगायचंय डॉक्टर हेमंत सर। सामन्याचं तिसरं षटक डॉक्टर कुलदीप इंगोळे फेस करतायत। 12 चेंडूमध्ये निदान 30 ते 36 धावा जर उभारल्या कर्जतने तर आव्हानात्मक होईल। यावेळी मात्र स्लोअर वन परंतु भरपूर फायदा उचलता आला नाही। यावेळी मात्र सिंगल आणि स्ट्राईक रोटेट करून डॉक्टर वैभव गायकवाड द मॅन इन द फॉर्म फ्रॉम द कर्जत। अतिशय उत्कृष्ट यावेळी मात्र डॉक्टर वैभव यांच्या बॅटिंगमधून सिंगलसाठी हा गेलेला स्ट्रोक आणि सिंगल रोटेट करून कर्जतची धावसंख्या होते 15 एक विकेटवर डॉक्टर कुलदीप इंगोळे। यावेळी मात्र आपल्या बॅटने डीप मिड विकेटला मारलेला आहे, पाहूया चौकार होतोय की नाही। परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यावेळी मात्र डॉक्टर समीर यांच्याकडून, अतिशय उत्कृष्ट चपळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल। निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत डॉक्टर वैभव ऑन द स्ट्राईक। यावेळी मात्र उंच उडालेला फटका पाहूया आणि दुसऱ्या विकेटचं पतन कर्जत या संघाचं। डॉक्टर वैभव गायकवाड उंच फटका मारण्याच्या नादामध्ये थोडीशी टॉपेज लागून कॅच आउट झालेले डॉक्टर किसन मोहिते द मॅन फ्रॉम द डिक्सर अँड डोंबिवली एरिया। थोडीशी संत सुरुवात म्हणता येईल कर्जत या संघाची। तिसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक, टोटल 8 चेंडू शिल्लक या सामन्यामधले। 8 चेंडूचा थरार आपल्याला पाहावयास भेटेल। डॉक्टर किसन मोहिते नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल। डॉक्टर किसन मोहिते
अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी या गोलंदाजी मध्ये सिंगल सिंगल घेतलेल्या आणि एक विकेट कल्याण या संघाला प्राप्त झालेली आहे। यावेळी मात्र मारलेला आहे फटका, पाहूया गॅप मध्ये होतोय काय आणि यावेळी सुद्धा कॅच आउट। डॉक्टर किसन मोहिते उंच उडालेला फटका, परंतु तितकंच लाजवाब क्षेत्ररक्षण कल्याण या टीम कडून आणि विकेट नंबर 3 कॅच कोणी घेतलेले सर, कॅच कोणी घेतले? उदय डॉक्टर उदय यांनी हा उत्कृष्ट घेतलेला झेल 16-3 सामन्याचं शेवटचं एक चेंडू शिल्लक, तिसऱ्या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक आणि कर्जत संघाचे कप्तान संघनायक डॉक्टर संजीव पाटील द मॅन फ्रॉम द डिक्सर आपल्या संघासाठी एक तारणहार म्हणून त्यांची एक ख्याती आहे या कर्जत एरियामध्ये। आणि आता पाहूया या 7 चेंडूमध्ये कर्जत हा संघ किती धावांचा डोंगर उभा राहतोय। नवीन बॅट्समन डॉक्टर संजीव पाटील ऑन द स्ट्राइक द मॅन फ्रॉम द डिक्सर, शेवटचा चेंडू यावेळी मात्र खेळून काढलेला आहे डीप मिड विकेट एरियामध्ये सिंगलसाठी। 2 धावांची मांग करतायत परंतु नकार दिलेला आहे डॉक्टर इंगोळे सरांनी, कारण रनआउटचा धोका त्यांना पत्करायचा नाही आहे आणि आणखीन विकेट लॉस करायच्या नाही आहे संघासाठी। शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 17 आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक। थोडस संत सुरुवात म्हणावे लागेल कारण विकेट पडल्यामुळे थोडस कर्जत या संघावरती दबाव आणि त्याच ताकदीची आणि त्याच तोडीची लयबद्ध गोलंदाजी कल्याण या संघाकडून। साधारणपणे या 6 चेंडू मध्ये धावसंख्याचा डोंगर उभा करायचा आहे आपल्याला चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून। बॉलर्स नेम प्लीज, कृपया बॉलरचं नाव, कृपया डगआउट मध्ये थोडी शांतता राखावी। डॉक्टर अखिल, शेवटचं षटक आपल्या संघासाठी, हे षटक निर्णायक ठरणार आहे, हे षटक आहे सामन्याचा जो दोलन काटा आहे तो कर्जतच्या बाजूने फिरवणार की कल्याणच्या बाजूला झुकवणार हे पाहावं लागेल। यावेळी मात्र संजू पाटील फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु अंपायर पाहत आहेत वाईड आहे की नाही, परंतु वाईड बॉल दिलेला नाही आहे। वेगवान चेंडू फिरून मारण्याच्या प्रयत्नामध्ये अयशस्वी, 3-17। थोडासा स्कोर जो आहे धावसंख्या वाढली पाहिजे, एक आव्हानात्मक धावसंख्या जी आहे ती कल्याण या संघासमोर उभी केली तर ती फायद्याचं ठरेल। यावेळी मात्र नो बॉल निश्चितच असेल आणि नो बॉल दिलेला आहे आणि यावरती मिळणार आहे कर्जत संघाला फ्री हिट। या फ्री हिटचा जर फायदा उचलला डॉक्टर संजीव पाटील यांनी तर कर्जत संघासाठी ते एक फायद्याचं ठरेल, यात काय तीळ मात्र शंका नाही। आणि फ्री हिट यावेळी मात्र खेळून काढलेला आहे, फ्री हिटचा चेंडू ज्या पद्धतीने खेळून काढलेला आहे तो खेळून एक आश्चर्यचकित होता येईल। फ्री हिटचा तो फायदा उठवला पाहिजे होता डॉक्टर संजीव पाटील यांनी, परंतु पॉइंटच्या दिशेने फक्त स्टीअर केला आणि सिंगल रोटेट करून स्ट्राईक रोटेट केला। 3 ओव्हर 19 रन, चौथं षटक प्रगतीपथावरती, थोडस चौकार आणि षटकाराची नितांत गरज, आपण जे बूस्टर म्हणतो बूस्टर डोस तो कर्जत संघासाठी हवा आहे चौकार आणि षटकाराच्या सहाय्याने। यावेळी मात्र उंच उडालेला फटका, पाहूया कॅच होतोय का नाही, आणि यावेळी मात्र सुटलेला आहे, थोडीशी गफलत झालेली आहे या क्षेत्ररक्षकाकडून आणि डॉक्टर कुलदीप इंगोळे सरांचा कॅच हा सुटलेला आहे। 21 धावा कर्जत या संघाच्या, शेवटचे चेंडू किती शिल्लक, शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि 21 धाव संख्या। थोडस काटे की टक्कर म्हणता येईल, गोलंदाज चांगला त्याहूनही फलंदाजी चांगली। यावेळी मात्र खोदून काढलेला चेंडू कव्हर्स एरियामध्ये आणि सिंगलचा डबल करण्याच्या प्रयत्नामध्ये डॉक्टर संजीव पाटील झालेला आहे धावचित। आपली विकेट बहाल झालेली आहे डॉक्टर संजीव पाटील यांची, कारण स्ट्राईक हवा होता डॉक्टर इंगोळे सरांना, त्यामुळे आपली विकेट आपल्या टीमसाठी बहाल डॉक्टर संजीव पाटील। शेवटचे 2 चेंडू शिल्लक,
22 धावसंख्या कर्जत या संघाची। आणि मैदानामध्ये दाखल होत आहेत कडाव एक्सप्रेस या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले डॉक्टर सिद्धेश मेहता, फार अनुभव आपल्या पाठीशी घेऊन, लेदर क्रिकेटचा खेळाडू, टेनिस मध्ये वर्चस्व असणारा हा खेळाडू। अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती डॉक्टर इंगोळे सरांनी पहिल्या मॅच मध्ये, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये थोडंसं त्यांना चोकअप केलेलं आहे या गोलंदाजांनी। यावेळी मात्र उंच ओढालेला फटका आणि हा जातोय सी मा रेषा पार षटकार। ह्याच फटक्याची गरज होती कर्जत या संघाला आणि तेच दाखवून दिलेलं आहे डॉक्टर इंगोळे सरांनी। 28 वरती नेऊन ठेवलेली आहे धावसंख्या कर्जत या संघाची या फटक्यानिशी। आणि हा शेवटचा चेंडू या सामन्याचा आणि पाहूया या चेंडूवरती चौकार येतोय की षटकार, पाहावं लागेल। डॉक्टर कुलदीप इंगोळे द लास्ट बॉल या चेंडूवरती होतोय काय हे नक्की पाहावं लागेल। चौकार षटकार या सिंगल यावेळी मात्र हाफ ट्रॅकर आणि हाफ ट्रॅकरला दिलेली आहे दिशा। जातोय चेंडू सी मा रेषा पार चौकार आणि दोन चेंडू मध्ये धारणा कुठलेल्या असल्यामुळे 32 या धावसंख्येवरती कर्जत हा संघ गेलेला आणि एक आव्हानात्मक धावसंख्या कल्याण या संघासाठी 24 चेंडू मध्ये 33 धावा। धन्यवाद डॉक्टर मने साहेब। जीत के लिए बनाने हैं 34 रन। कल्याण मेडिकल 11 34 रन बनाने हैं जीत के लिए। 24 गेंदों में 34 रन। खेल जल्दी ही आरंभ होने जा रहा है, बहुत सारे मैचेस यहां पर खेलने बाकी। कल्याण मेडिकल 11 जिनके सामने चुनौती है 33 रनों की, 24 गेंदों में 33 रन बनाकर इस मैच में उनको कायम रहना है आगे।
विकेटकीपर और स्क्वेयर लेग के बीच से इस गेंद को पार करती हुई गेंद बॉडी लाइन के बाहर चार रनों के लिए। अच्छी गेंद थी ऑफ स्टंप के बाहर, केवल देखते रहे गेंद की तरफ। फिर एक बार अच्छी गेंद, लगातार दो गेंदों पर कोई भी रन बनाने का मौका नहीं मिला है। फिर एक बार अच्छी गेंद, हर कोशिश नाकामयाब। फिर एक बार रन बनाने के लिए ललचा रहे हैं और बहुत ही डॉक्टर नीलेश बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। लगातार चार गेंदे, इसी के साथ ही ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर है चार रन। लगातार पांच गेंदों में बैट्समैन को ललचाया लेकिन कोई रन बनाने का मौका ही नहीं दिया वहां पर। डॉक्टर सिद्धेश मेहता नए बॉलर हैं और इस मैच को जीतने के लिए 33 रन बनाने हैं। 24 गेंदों में 33 रन काफी अच्छा लक्ष्य कहा जा सकता है, पर इस मैच को जीतने के लिए उनको बनाने हैं 33 रन। 14 गेंदों में 25 रन। बहुत ही सुंदर शॉट, बिडॉन से गेंद को फील्ड करते हैं, विकेटकीपर के बॉलर के पास थ्रो आता लेकिन एक रन। उन एक रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन। आखिरी गेंद इस ओवर की, फिर एक बार डॉक्टर कुलदीप तैयार, बैट्समैन भी तैयार। गली की दिशा में वहां पर फील्डर मौजूद और एक रन पूरा किया तेजी के साथ। स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन। 33 रनों का पीछा कर रहे हैं और 10 गेंदों में बनाने हैं 21 रन। जैसे जैसे गेंदे कम होती जा रही है एक निश्चित रूप से मानसिक तनाव वहां पर आ जाता है बैट्समैन पर। गेंद को टर्न कर दिया लॉन्ग ऑन की दिशा में, वहां पर फील्डर मौजूद, गेंद को फील्ड करते एक रन के लिए दौड़े बैट्समैन, दूसरा रन भी पूरा किया बहुत ही तेजी के साथ, बहुत ही अच्छी तालमेल। पहला रन तेजी के साथ दौड़ते हैं, दूसरा रन भी उसी तेजी के साथ दौड़ते हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 19। 9 गेंदों में 19 रन बनाने हैं, स्कोर है 14 रन एक विकेट पर। और इसी के साथ ही फिर एक बार भाग्यशाली रहे, जहां पर मौका होना चाहिए वहां पर 2 रन मिले हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन एक विकेट पर। अब 8 गेंदों में 17 रन, प्रति गेंद पर वहां पर अपने नजर को और बैट को कायम रखना होगा, संघर्ष करना होगा इस रन को पूरा करने के लिए।
गेंद को उठा दिया वहां पर, बहुत देर तक हवा में है गेंद, देखना कैच होता है नहीं, और फिर एक बार भाग्यशाली रहे। और बहुत देर तक गेंद हवा में थी, उसका फायदा उठाते हुए दो रन पूरे किए। स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन, और अब जीत के लिए बनाने हैं 7 गेंदों में 15 रन। रोमांचकारी मैच कहा जा सकता है क्योंकि दोनों टीम के लिए बराबर का मुकाबला है। बॉलर के सामने चुनौती विकेट लेने की। और इसी के साथ ही 4 रन, बहुत ही सुंदर शॉट। स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन। अब 6 गेंदों में बनाने हैं 11 रन। निश्चित रूप से यह निर्णायक ओवर कहा जा सकता है। प्रति गेंद 2 रन। और जहां तक विकेट का सवाल है, अभी भी काफी विकेट खेलने बाकी है कल्याण टीम के सामने, यानी हर गेंद को उनको उठाने में और रन बनाने में उतनी तकलीफ नहीं होनी चाहिए। 6 गेंदों में 11 रन, 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 22 रन। अब 6 गेंदों में 11 रन, दर्शकों में बहुत ज्यादा उत्साह कि आखिर मैच कौन जीतेगा। खिलाड़ियों में उत्साह, दोनों टीम में भी उत्साह, रोमांचकारी स्थिति, और दोनों टीम के लिए मौका है कि इस टीम अगर यहाँ पर जीतती है तो आगे भी एक बहुत ही अच्छा मैच उन्हें खेलने के लिए मिलेगा। बॉलर कौन है? नवीन बॉलर, कृपया बॉलर नाव सांगा। डॉक्टर बॉलर च नाव सांगा। दिलीप, डॉक्टर दिलीप नए बॉलर फील्डिंग का मुहावना कर रहे हैं। काफी सुरक्षात्मक फील्ड और निर्णायक ओवर कहा जा सकता है। 6 गेंदों में 11 रन, और बहुत ही अच्छी गेंद थी, बहुत ही अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद काफी नीचे रही। बहुत देर तक बैट्समैन देखते रहे, लेकिन भाग्यशाली रहे कि गेंद ने उनके बल्ले का बाहरी किनारा नहीं लिया, वरना विकेटकीपर वहां पर काफी चौकन्ने थे। अब 5 गेंदों में 11 रन, गेंद को टर्न किया तेजी के साथ, 1 रन के लिए दौड़े वहां पर, दूसरे रन के लिए जा रहे, गेंद को फील्ड किया और इसी के साथ ही दूसरा रन भी पूरा किया। बहुत ही सुंदर थ्रो, लेकिन बैट्समैन अपने क्रीज में सुरक्षित उन 2 रनों के सहारे। स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन, और 4 गेंदों में 9 रन बनाने हैं। स्कोर हुआ है 24। चार गेंदों में 9 रन, बहुत ही संघर्षात्मक मैच। और बहुत ही अच्छी गेंद थी, बहुत ही अच्छी गेंद थी, जोरदार अपील भी हो रही वहां पर, लेकिन उत्साह में ज्यादा और विश्वास में कम, एम्पायर ने नॉट आउट करार दिया। 3 गेंदों में 9 रन, ऑफ स्टंप के बाहर, और इसी के साथ एम्पायर का इशारा नो बॉल का। न तो केवल गेंद मिली है बल्कि रन भी मिला है। 3 गेंदों में 8 रन, और फ्री हिट भी है। डॉक्टर संदीप जिनके लिए बहुत ही अच्छा मौका, छक्का लगाए। सुंदर शॉट, दूसरे रन के लिए जा रहे, वहां पर दूसरा रन भी पूरा किया, और इसी के साथ ही आउट। हालांकि अपने कदम 2-3 गज के ही दूरी पर रह गए और आउट हो गए। कितनी पैर था? इलेक्ट्रॉल की तरफ से बहुत ही अच्छी सेवा हो रही है यहाँ पर।
कमेंट्री बॉक्स में, और हमारे सारे डॉक्टर खिलाड़ियों को भी बहुत धन्यवाद करते हैं हम इलेक्ट्रोल टीम का। दो गेंदों में 7 रन, बहुत ही रोमांचकारी मैच, बहुत ही रोमांचकारी मैच। दोनों टीम के खिलाड़ी बैट्समैन सोच में कि आखिर ये मैच जीते कौन। दोनों टीम के लिए अगला मैच खेलने की और इस विजेता इस टूर्नामेंट में होने का मौका भी है, और संघर्षमत पद्धति से बहुत ही आक्रामक पद्धति से खेलने की यहाँ पर जरूरत। दो गेंदों में 7 रन, कम से कम एक छक्का तो लगना ही चाहिए। नए बैट्समैन डॉक्टर, नए बैट्समैन डॉक्टर अखिल, बहुत जबरदस्त चुनौती है उनके सामने। अगर आपको नायक बनना है तो इस मैच को विजयी करना ही होगा। डॉक्टर दिलीप, अगर आपको नायक बनना है तो आपको विकेट लेना होगा। बहुत ही सुंदर मैच, और बिल्कुल गलत तालमेल, गलत तालमेल कही जा सकती है। मैच बिल्कुल उनके हाथ में है, लेकिन चकमा खा गए, आउट होकर वापस पेविलियन में। और अब एक गेंदों में सात रन, अब केवल चमत्कार ही उनको बचा सकता है। एक दो अगर वाइड होते हैं, एक आधा छक्का लग जाता है, और अगर ये 6 रन होते हैं तो यहाँ पर सुपर ओवर खेला जा रहा है। अगर 6 रन लगते हैं तो यहाँ पर सुपर ओवर होगा। एक गेंदों में 7 रन, अब केवल दैवी चमत्कार ही बचा सकता है इस टीम को। डॉक्टर दिलीप तैयार, बेहतरीन गेंदबाजी। इसी के साथ ही 4 रन, लेकिन केवल 2 रनों से पराजित, 2 रनों से ये मैच। करजत 11 जिन्होंने 2 रनों से ये मैच जीता है, बहुत बहुत, और सेमीफाइनल के लिए उनको हम लोग क्वालिफाई कर रहे हैं, उनकी बहुत बहुत बधाई, धन्यवाद। बहुत ही न तो केवल उन्होंने अच्छी बैटिंग की है, विकेट भी ली है, फील्डिंग भी की है। करजत टीम, करजत मेडिकल 11 को बहुत सारी बधाई जो कि फाइनल में खेलेंगे, आगे उनको फाइनल में खेलना होगा। धन्यवाद।